देशात खड्ड्यांमुळे बळी गेलेल्यांची संख्या ही दहशतवादी आणि नक्षलवादी हल्ल्यात मारले गेलेल्यांपेक्षा जास्त असल्याची धक्कादायक बाब समोर आली. देशात 2017 खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात 3,597 जणांचा मृत्यू झाला. याच काळात देशात विविध भागात झालेले दहशतवादी आणि नक्षलवादी हल्ल्यात 803 जणांचा मृत्यू झाला. खड्ड्यामुळे होणाऱ्या अपघातात 2016 2,324 जणांचा मृत्यू झालाय. खड्ड्यामुळे देशात दिवसाला 10 जणांचा मृत्यू होत असून महाराष्ट्रात खड्ड्यामुळे होणाऱ्या रस्ते अपघातात 726 जणांचा मृत्यू झालाय. 2016 हीच आकडेवारी 329 इतकी होती. त्यामुळे खड्ड्यांमुळे होणारे अपघात मृत्यू हे दुपटीनं वाढल्याचं समोर आलंय. कल्याणमध्ये खड्ड्यामुळे 5 जणांचा बळी गेला. मुंबई आणि ठाण्यातही खड्ड्यामुळे अपघात घडत आहेत. त्यामुळे संबंधित पालिका आणि प्रशासन टीकेचं लक्ष ठरलंय. त्यातच ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. कोणत्या राज्यात किती जणांचे बळी गेलेत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. आणि 2017 सालची आकडेवारी पाहतोय आपण. उत्तर प्रदेशात 714 जणांचा 2016 ते 2017 987 जणांचा मृत्यू. महाराष्ट्रात 16 329 तर 2017 726 जणांचा मृत्यू झालाय. ओडिशामध्ये 2016 208 जणांचा मृत्यू झालाय. तर हरियाणामध्ये 2017 522 जणांचा खड्ड्यांनी बळी घेतलाय. गुजरातमध्ये 2017 228 जणांचा बळी घेतलाय. तर आंध्र प्रदेशमध्ये 2016 131 जणांना आपला जीव या खड्ड्यांमुळे गमवावा लागलाय.